जेम्स बॉन्ड, हॉलिवूडच्या चित्रपटाचा बेताज बादशाह। असेच दोन बेताज बादशाह ठाकरेंच्या कृष्णकुंजावर राज करत होते। एकाचं नाव जेम्स तर दुसऱ्याचं बॉन्ड, आणि यांच्यातील तिसरा होता शॉन। आता तुम्ही म्हणाल, आज आम्ही तुम्हाला ही गोष्ट का सांगतोय? तर याचं कारण, आधी बॉन्ड आणि शॉन जग सोडून गेला आणि आता राज ठाकरेंच्या जेम्सनंही जगाचा निरोप घेतलाय। अनेक वर्ष ठाकरे कुटुंबाची साथ दिल्यानंतर अखेर सोमवारी रात्री वृद्धापकाळानं जेम्सचं निधन झालं। ठाकरे कुटुंब आणि त्यांचं प्राणीप्रेम जगापासून लपून राहिलेलं नाही। अगदी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून हा वारसा कुटुंबाला मिळत आलाय, आणि तो राज ठाकरेंनाही मिळालाय। जेम्स आणि बॉन्डची ही दुसरी पिढी, ग्रेड डन या जातीचे हे श्वान। यांच्या आई वडिलांचं नावही जेम्स आणि बॉन्ड असंच, त्यामुळे हे ज्युनियर जेम्स बॉन्ड राज ठाकरेंच्या तरुणपणीच्या फोटोंपासून ते आतापर्यंतच्या फोटोंमध्ये सिनियर आणि ज्युनियर जेम्स बॉन्ड सहज पाहायला मिळतात। शर्मिला ठाकरेंना जखमी करणारा बॉन्ड, 2015 गोष्ट आहे। कृष्णकुंजावर राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणार होती। तितक्यात बातमी आली की राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंवर हल्ला झालाय आणि त्यात त्या जखमी झाल्यात। हा हल्ला केला होता बॉन्डनं। उंचपुरा आणि धष्टपुष्ट असणाऱ्या बॉन्डच्या हल्ल्यात शर्मिला ठाकरेंच्या चेहऱ्यावर तब्बल 65 पडले होते। त्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आलं। तिथं त्यांना पुन्हा बरं होण्यास कित्येक महिने लागले। या घटनेनंतर बॉन्डला जेम्स पासून वेगळं करण्यात आलं आणि त्याची रवानगी राज ठाकरेंच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर करण्यात आली। काही वर्षांनंतर वृद्धापकाळानं बॉन्डनं जग सोडलं। श्वान प्रेमी राज ठाकरेंच्या घरात तब्बल इतके श्वान। राज ठाकरेंना कुत्र्यांचा फार लळा, त्यामुळेच कृष्णकुंजावर आलेल्या प्रत्येक पाहुण्याला या सदस्यांना भेटवलं जातंय। मग पाहुणा कितीही मोठा असला तरी या सदस्यांची भेट घेणं गरजेचं आहे। आधी सिनियर आणि मग ज्युनियर जेम्स आणि बॉन्ड, नंतर आला शॉन। हे सगळे ग्रेट डन जातीचे उंचपुरे आणि धष्टपुष्ट श्वान। याशिवाय सिम्बा, बॅम्बी आणि बोल्ट हे तीन पग जातीचे श्वान। हेच नाही तर बबली, कन्या आणि घाऱ्या हे सुद्धा कृष्णकुंजाच्या कुटुंबाचा भाग। यातील कन्या स्ट्रे डॉग आहे। शिवाय एक यॉर्कशायर टेरी जातीचं श्वान ज्याचं नाव ट्विस्ट, एक गोल्डन रेट्रीवर जातीचा मुफसा आणि एक हस्की जातीचा ब्लू। म्हणजेच ठाकरे कुटुंबासोबत ही 10-12 श्वानांची फॅमिली। राज ठाकरेंच्या प्राणीप्रेमाच्या कहाण्या। राज ठाकरे हे प्राणीप्रेमी आहे हे सगळ्यांनाच माहितीये। ते घरातले श्वान असो वा रस्त्यावर फिरणारी भटकी कुत्री, सगळ्यांनाच ते जीव लावतात। रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना राज ठाकरे खाऊ घालतात। त्यासाठी बिस्किटांचा साठा त्यांच्या गाडीत तयारच असतो। हेच नाही तर घरातील श्वानांचे वाढदिवसही ठाकरे कुटुंबीय साजरे करतात, त्यांचं नामकरणही करतात। राज ठाकरेच नाही तर त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे सुद्धा श्वानप्रेमी आहेत। उद्धव ठाकरेंनाही प्राण्यांचं वेड। राज ठाकरेंप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा प्राणीप्रेमी आहेत। त्यांची फोटोग्राफीची आवड त्यांना वाईल्ड लाईफकडे घेऊन गेली। ते दरवर्षी विविध अभयारण्य, प्राणी संग्रहालयांना भेटी देतात। उद्धव ठाकरेंकडेही श्वान आहेत। हेच नाही तर उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी प्राणी विश्वातच आपलं करिअर मानलंय। तेजसनं दुर्मिळ अशा पालींच्या प्रजातींचा शोध लावलाय। अनेक बेडकांवर त्यांनी संशोधन केलंय। तर दुसरीकडे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरेंनीही बोरिवली नॅशनल पार्क मधील एका बिबट्यात आणि एका रस्ट्री स्पॉटेड कॅट म्हणजेच जगातल्या सर्वात लहान रान मांजरीला दत्तक घेतलंय।